ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दत्त कारखाना विस्तारीकरणास बांधकाम परवाना रद्द करा, अंकुशचे आजपासून उपोषण। शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याने गाळप क्षमता 9000 टनावरून 15000 मेट्रिक टन करण्याचा निर्णय घेतला आहे। या विस्तारीकरणास शिरोळ नगर परिषदेने खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिलेला बांधकाम परवाना रद्द करावा। या मागणीसाठी आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेने शिरोळ येथील शिवाजी तख्त येथे उपोषण सुरू केले आहे। दत्त साखर कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे येत्या काळात परिसरातील हवा पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होणार आहे। या सर्व गोष्टींची कल्पना नगराध्यक्षांनी नगरसेवकांना आहे, मात्र नगर परिषदेच्या स्तरावर कारखान्याच्या विस्तारीकरणास विरोध करण्याची त्यांची घटनात्मक व नैतिक जबाबदारी असताना ते याविषयी बोलत नाहीत। त्यांनी कारखान्याच्या विस्तारीकरणाला दिलेला बांधकाम परवाना रद्द व्हावा यासाठी आम्ही एप्रिल पासून विरोध करीत आहोत। मुख्याधिकारी यांनी आपल्या स्तरावर या विषयाची सुनावणी पूर्ण केली आहे। ते बांधकाम परवाना रद्द करू शकतात, त्यांना आम्ही 8 ऑगस्टची मुदत दिली होती, मात्र मुख्याधिकारी यांनी ठराव रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आम्ही आज 9 ऑगस्ट या क्रांती दिनापासून उपोषणास सुरुवात केली आहे। याविषयी प्रतिक्रिया देताना आंदोलन अंकुशचे धनाजीराव चुडमुंगे काय म्हणाले ते आपण आता पाहू। दत्त साखर कारखाना आपल्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या अंतर्गत 9000 प्रतिदिनापासून जे 15000 टनापर्यंत आपली क्षमता वाढवत आहे। या विस्तारीकरणामुळे आपल्या या भागातील नागरिकांचं आरोग्य तर धोक्यात येणारच आहे, पण कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होऊन येत्या काळात कारखान्यालाही धोका पोहोचू शकतोय, तसंच शेतकऱ्यांचं यामध्ये फार मोठं नुकसान होणार आहे। या विविध प्रश्नांच्या निजासाठी आम्ही या कारखान्याला दिलेला शिरोळ नगर परिषदेनं जो बांधकाम परवाना दिला आहे तो रद्द करावा म्हणून गेली 4 महिने झाला आम्ही नगरपालिका स्तरावर प्रयत्न करतो। या कारखान्याचा दिलेला बांधकाम परवाना हा निया अटी शर्तीला लागून दिलेला आहे। त्या अटी शर्तीचा भंग या कारखान्यानं बांधकाम परवाना मागताना दिलेल्या कागदपत्रावरून झालेला आहे हे आपल्या मुख्याधिकाऱ्यांनाही माहीत आहे, आणि या बांधकाम परवाना रद्द करण्याच्या या कायदेशीर दृष्टीनं त्यांनी सुद्धा सुनावणी सुद्धा सुरू केली आहे। गेले 1.5 महिना सुनावणीमध्ये 3 तारखा झालेल्या आहेत, आणि आपल्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 30 तारखेची त्यांना आम्ही शेवटची तारीख दिलेली आहे, आणि 30 तारखेला जर कारखान्यानं आपला योग्य खुलासा नाही केला तर त्यानंतर मी निर्णय घेणार आहे असं आम्हाला सांगितलं होतं। पण 30 तारखेनंतर सुद्धा या मुख्याधिकाऱ्यांनी दत्त कारखान्याचा बांधकाम परवाना रद्द केला नाही, म्हणून आम्ही त्यांना एक पुन्हा नोटीस देऊन आम्ही आज 9 ऑगस्टला इथं उपोषणला बसणार आहे असं आम्ही सांगितलेलं होतं। कालच त्यांचं एक उत्तर आलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांचं, त्यामध्ये ते सांगतात की आता कोरोनामुळे अजून खुलासा कारखान्यानं केलेला नाही आणि तो खुलासा आल्यानंतर आम्ही यामध्ये निर्णय घेणार आहे। पण कारखाना हा इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि गेले 4 महिने या सुनावणीच्या पूर्वी पण या आपल्या मुख्याधिकाऱ्यांनी कारखान्याकडे खुलासा मागणीसाठी अनेक प्रकरणं पत्र पाठवली, पण याचं कुठलंही उत्तर कारखान्यानं अद्याप दिलेलं नाही, आणि येत्या काळात सुद्धा कारखाना ह्याचा खुलासा करेल असं काही वाटत नाही। कारण कारखान्यानं जे रेखांकन आराखडा मंजुरीसाठी पाठवलेलं होतं त्यामध्ये फार मोठ्या गंभीर त्रुटी ह्या ठेवलेल्या आहेत, आणि त्यामध्ये कुठलाही खुलासा हा कायदेशीरदृष्ट्या यामध्ये करता येणार नाही हे कारखान्याला माहीत आहे, म्हणून हा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आहे। नगरपालिकेमध्ये या विषयाला मुख्याधिकाऱ्यांना हा बांधकाम परवाना रद्द करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्याचबरोबर गावातील आणि या परिसरातील नागरिकांना या विस्तारीकरणाचा धोका कळावा यासाठी आम्ही जनजागृतीच्या उद्देशानं गेल्या 15 दिवसात सगळीकडे आम्ही हा विषय नेलेला आहे, आणि आजचा हा उपोषण सुद्धा आमचा त्याच हेतूचा भाग आहे। लोकांच्या मध्ये जागृती आहे या उद्देशानं आज आम्ही तो उपोषणला बसलोय। बघे आता शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी आम्हाला काय रिस्पॉन्स। उदय होगले, शहाजी गावडे, अक्षय पाटील, अमोल माने, एकनाथ माने, योगेश जाधव, मोहन यादव, प्रवीण माने, आदिराज भोसले, प्रवीण संगपाळ, नेताजी देशमुख, श्रीकांत माने यांच्यासह आंदोलन अंकुशचे 50 हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूज साठी शिरोळहून संभाजी जाधव।